करती संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि किचन मध्ये माझ्या बरोबर आहे शेफ यशोधन। हाय यशोधन। हॅलो धनश्री। हॅलो। बरं, काय मग आज आमच्यासाठी काय नवीन? सगळ्यांना माहिती असणारी आणि सगळ्यांना आवडणारी, हॉटेलमध्ये गेल्यानंतर शाकाहारी खायचं असेल आणि शाकाहारी स्टार्टर मधली टॉप प्रायोरिटी लिस्ट काय असते? एक रेसिपी आठवली आहे मला, बघ म्हणजे सोपी, झटकन समोर काय दिसते। जनरली एकदम तिखट नको असेल तर हराभरा कबाब, बरोबर ना? पण काय होतं, बऱ्याच वेळेला हे हराभरा कबाब आपण जे खातो ते ओरिजिनल व्हर्जन नाहीच आहेत। म्हणजे हराभरा कबाब ट्रेडिशनली जसे बनवले जायचे, आता कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये तसे बनवलेच जात नाहीत। म्हणजे आता हराभरा कबाब म्हणजे आपण काय करतो, तर कबाबावरती एक काजू लावलेला असतो आणि आपण, म्हणजे ते ओरिजिनल नाहीत असं तुझं म्हणणं? हा, म्हणजे ऑथेंटिक वे जो आहे त्याचा, हराभरा कबाब इज सपोज टू बी एकदम सॉफ्ट असले पाहिजेत, सिल्की असले पाहिजेत आणि त्याचा हिरवा रंग जो आहे तो नॅचरल रंग पालकाने मिळतो त्याला। अच्छा, बरोबर। तर आपण हराभरा कबाबचं एक आपलं व्हर्जन म्हणा, हरकत नाही। म्हणजे आपण ओरिजिनल आणि काय म्हणतात यशोधन व्हर्जन, त्या वादात न जाता आपण छान, म्हणजे जी त्याची स्पेशालिटी किंवा खासियत आहे ते सगळं मेंटेन करून आपण हराभरा कबाब करणार आहोत। आणि त्यासाठी लागणारं साहित्य आम्ही तयारी करून घेतो, तुम्ही लिहून घ्या। साहित्य: उकडलेला पालक एक जुडी, पुदिन्याची पानं 20 ते 25, जिरं एक छोटा चमचा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 2, उकडून किसलेला बटाटा 1, भाजलेलं बेसन 2 छोटे चमचे, चाट मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, आलं लसणाची पेस्ट 1/4 चमचा, ड्रायफ्रूट, तूप आणि मीठ। सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण शेफ सुरू करूया। येस, सुरुवात करूया। हे मी काय केलेलं आहे, पालक एक जोडी पालक मी फक्त हा ब्लांच करून घेतलेला आहे, म्हणजे उकळत्या पाण्यात बरोबर 2 मिनिटासाठी बॉईल करून इमिजिएटली थंड पाण्यात शेफ केलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा कलरही मेंटेन राहतो आणि त्याचं टेक्स्चरही मेंटेन राहतं। बरं, आता याची आपण प्युरी करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि मी काय केलेलं आहे, पिळून त्यातलं पाणी जे आहे ते एकदम काढून टाकलेलं आहे, कारण आपण कबाब बनवणार आहोत त्याच्यामुळे ते बॅटरला आपल्याला तेवढं मॉइश्चर नकोय जास्त। बरं, याच्यामध्ये आपण थोडीशी पुदिन्याची पानं घालणार आहोत। ओके, साधारणपणे 20 ते 25 पुदिन्याची पानं फ्लेवरसाठी। आणि आता हे छान आपण ब्लेंड करून घेणार आहोत। बरं, ह्याच्यात पाणी आता परत अजिबात घालायचं नाही, पाणी घालायचं नाहीये। छान प्युरी तयार झालेली आहे, बघू शकतोस तू, जराही पाणी वापरलेलं नाही आपण, तरी सुद्धा रंग पण किती छान राहिला, रंग पण छान मेंटेन राहिला, कारण पालक फक्त ब्लांच करून घेतलाय त्याच्यामुळे त्याचा रंग जो आहे तो रंग अजिबात त्याचा कमी झालेला नाहीये। पण जेव्हा पालकाच्या प्युरी बरोबर भाजी वगैरे करायची असेल आपल्याला, तेव्हा आपण फक्त ब्लांच करून घेतो, शक्यतो ब्लांच करून घेतला तर तो जास्त चांगला, त्याच्यामुळे काय होतं कलर पण मेंटेन होतो आणि शक्यतो ना पालकाची प्युरी खूप जास्त शिजवायची नाही। बरं, पण खूप जास्त जर शिजवली ती तर एक तर त्याला थोडा कडवटपणा येतो आणि त्याचा रंगही जातो। ओके, त्याच्यामुळे पालक पनीर असेल किंवा पालकची ग्रेव्ही करत असू तर त्याच्यासाठी पहिले नेहमी मसाला शिजवून घ्यायचा आणि मग त्याच्यात पालक प्युरी फक्त ऍड करायची। बरं, ही प्युरी तयार आहे। मला एक पॅन दे, आपण याची फोडणी तयार करून घेऊया। आणि याच्यासाठी आपण तूप वापरणार आहोत, साधारणपणे 1 चमचा तूप, त्याचा तूप छानपैकी गरम झालंय, त्याच्यात जिरं टाकूया, 1 छोटा चमचा जिरा, हिरवी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची, ही चवीनुसार आपण टाकू शकतो, पण साधारणपणे 1 ते 1.5 किंवा 2 हिरव्या मिरच्या पुरेशा आहेत। बरं, हराभरा कबाब म्हटल्यानंतर तो हिरवा रंग तसाचा मेंटेन राहायला पाहिजे, हिरवा रंग। आणि आता ही जी प्युरी बनवली आहे, ही जी पेस्ट बनवली आपण, पेस्ट याच्यामध्ये टाकूया आणि तो पुदिना जो टाकलाय ना आपण त्याच्यात, त्याच्यामुळे त्याला जो फ्लेवर येईल ना एकदम सुंदर आणि एकदम फ्रेश फ्लेवर लागेल। आणि साधारणपणे 3 ते 4 मिनिटं ही प्युरी छान परतून घ्यायची, सतत बघू शकतेस
हा एक गठ्ठा पूर्णपणे गोळा झालेला आहे. बरोबर. प्युरी आता शिजलेली आहे. गॅस बंद करूया आणि प्युरी थोडीशी थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण बाकीचं बॅटर तयार करूया. लाईक बाउल दे. या बाउलमध्ये उकडलेला बटाटा आहे. साधारणपणे एक बटाटा हा उकडून किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात हे भाजून घेतलेलं बेसन आहे. बरं. सो बाइंडिंगसाठी आपण त्याच्यात साधारणपणे एक ते दोन छोटे चमचे बेसन. त्याच्यानंतर बाकी पावडर मसाले जे आहेत आपले ते आपण टाकून घेऊया. ह्याच्यात मीठ, चाट मसाला, गरम मसाला. हे सगळं अंदाजानुसार घालायचं. हो, साधारणपणे एक जोडी पालकाला आपल्याला एक अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ एवढंच टाकायचं आहे. फार मसाले टाकणार नाही होत आपण, कारण काय आपल्याला मसाल्याचा डॉमिनन्स नको आहे इथे. बरोबर ना. आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट, पण ती अगदी थोडीशीच टाकतोय मी. साधारण पाव ते अर्धा चमचा चवीसाठी, म्हणजे फक्त बॅलन्स करण्यासाठी. आपल्याला आवडत असतील तर आपण बारीक चिरलेला आलं लसूणसुद्धा वापरू शकतो. फक्त त्याचा बाईट येतो, त्याच्यामुळे त्या कबाबच्या सॉफ्टनेसमध्ये थोडासा डिस्टर्बिंग येतो. सो आता हे छान थंड झालंय. सो आता हे आपण याच्यात काढून घेऊया. ओके. आणि आता छान हे सगळं मिक्स करून घेऊया. बरं. हे छान बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याचे कबाब तयार करून घेऊया. फक्त हे तयार करत असताना आपण काय करणार आहोत, आपण हे कबाब स्टफ करणार आहोत ड्रायफ्रुट्स. ओ वाव, असाही एक ऑप्शन आहे म्हणजे कबाब ना. मग चीज हवं तर चीज किसून चीजही वापरू शकतो, ते आता चॉईस आपली आहे. मी आता इथे काय केलंय, पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत. ओके. त्याचं स्टफिंग मी याच्यात घेतोय आणि हे थोडंसं हलक्या हाताने बंद करतोय. आणि हे आपण अशा पद्धतीने वाव कबाब, रवा कबाब तयार करून घेणार आहोत. बरोबर. पण आता काय करूया, थोडीशी ब्रेड क्रम आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. बर. ही ब्रेड क्रम्स एकदम बारीक पूड केली आहे. पूड केलेली आहे मी. जनरली टोस्ट आपल्याकडे घरात असतातच, टोस्ट बटर काही उपलब्ध असेल किंवा शिळा ब्रेड असेल तरी वापरायला हरकत नाही. मिक्सर मध्ये फक्त पावडर करून घ्यायची. बर बर. स्पेशली ब्रेड क्रम्स काय आणायची गरज नाही तेवढ्यासाठी. आणि हे आता ब्रेड क्रम मध्ये आपण घोळून घेऊया. सगळं आपण करून घेऊया मस्तपैकी. हराभरा कबाब आम्ही वळून घेतो, तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती घेऊया. पण कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा, सुग्रण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हराभरा कबाब वळून तयार आहेत, पॅन सुद्धा आता तापलेला आहे, गरम झालेला आहे. आणि हे कबाब आहेत आपण तुपातच ग्रिल करणार आहोत. ओके. तू मागच्या वेळेला आपण एकदा सांगितलेलंस की कबाब आणि अशा गोष्टी, हा म्हणजे आयडियली तुपामध्ये केल्या ना तर त्याचा फ्लेवरही इन्हान्स होतो आणि त्याचे स्पायसेसही खूप बॅलन्स होतात आणि खूप चांगली सेटल टेस्ट येते त्याला. बरं. आणि तुपाचा हीट टॉलरन्स तेलापेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुपात फ्राय जेव्हा करतो आपण एखादी गोष्ट त्यावेळेला जनरली ते पदार्थ रॅन्सिड होत नाही. सो आता हे कबाब हे साधारणपणे एक 2 मिनिटासाठीच आपल्याला फक्त कलर करून घ्यायचा आहे, कारण याच्यात शिजण्यासारखं काहीच नाही आहे. हो, म्हणजे आपण मटार वगैरे हे पण घालू शकतो ना वाफून, जर अजून हिरवा रंग घालू तर आपण त्याच्यात बरंच काही शकतो. चॉईस पूर्णपणे आपल्यावर आहे. अदरवाइज पालक आपण शिजवून घेतलेला आहे त्यामुळे तसं ते शिजलेलंच आहे. हा म्हणजे फक्त एक साधारणपणे रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी आपण हे छान भाजून घेणार आहोत आणि हराभरा कबाब गरमागरम सर्व करणार आहोत. क्या बात है. चलो, म्हणजे आज फक्त कबाबची ट्रीट आहे. येस. आणि असे फक्त स्टार्टर्स खाल्ले तरी जेवण नाही घेतलं तरी चालू शकतो. हो नक्की. तर दोन्ही मस्त कबाब आज आपण बघितलेले आहेत. हराभरा कबाब अगदी 2 मिनिटात तयार होणार आहेत, आम्ही छान सर्व्ह करून घेतो. तोपर्यंत साहित्य आणि कृती पुन्हा एकदा बघून घ्या. साहित्य: उकडलेला पालक, एक जुडी, पुदिन्याची पानं 20 ते 25, जिरं 1 छोटा चमचा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 2, उकडून किसलेला बटाटा 1,
भाजलेलं बेसन 2 छोटे चमचे, चाट मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, आलं लसणाची पेस्ट 1/2 चमचा, ड्रायफ्रूट, तूप आणि मीठ. कृती, उकडलेला पालक आणि पुदिन्याची पानं मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करा. पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरं आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या परतून घ्या. आता त्यात पालकाची पेस्ट घालून परतून घ्या आणि ठेवून द्या. बाउलमध्ये उकडून किसलेला बटाटा घेऊन त्यात भाजलेलं बेसन, मीठ, चाट मसाला, गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट आणि पालकाची पेस्ट घालून मिक्स करा. आता मिश्रणाची पारी तयार करून त्यात ड्रायफ्रूट स्टफ करा आणि कबाब वळून घ्या. तयार कबाब ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तुपावर शॅलो फ्राय करून घ्या. अशा प्रकारे हरा भरा कबाब तयार. प्रेझेंटेशन इज मस्ट, कंपल्सरी. हो खरं. आणि शेवटपर्यंत त्याचा हिरवा रंग छान मेंटेन राहिलाय. आता आपण तुपावर फ्राय केलं त्याच्यानंतर सुद्धा त्याचा तो कलर जो आहे तो तसाच्या तसा इंटॅक्ट राहिलेला आहे. आणि तोडताना पण सॉफ्ट आहे. सॉफ्टनेस, येस, तो सॉफ्टनेस असलाच पाहिजे. कारण काय, हराभरा कबाब म्हणजे एकदम सॉफ्ट, ज्युसी आणि तो हिरवा रंग आणि त्याचा तो स्वाद अमेझिंग. फक्त पालकची आणि पुदिन्याची चव, कुठेही मसाल्याचा डॉमिनन्स नाही. पण असे मध्ये ते जिरे लागतात, मध्येच आपण जे ड्रायफ्रुट्स फील केले ते लागतात आणि खूप वेगळी चव आहे. मगाशी सुरणाचे कबाब ते जरासे तिखट होते आणि हे एकदम सटल टेस्ट. दोन्ही कबाब त्यांच्या त्यांच्या ह्याला एकदम छान होते. नक्की करून बघा हे कसे झालेत ते आम्हाला कळवा. आणि तुम्हालाही आमच्याबरोबर सुग्रणमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता सुग्रण, साम टीव्ही, सकाळ भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. तर अशा छान छान रेसिपीज घेऊन पुन्हा पुन्हा मी भेटणार आहेच सुग्रणच्या पुढच्या भागामध्ये. पण तात्पुरता तुमचा निरोप घेते. पाहायला विसरू नका वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा.